आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय. देवेंद्रजी फडणवीस आपल्यासोबत आहेत. देवेंद्रजी, खूप उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये, हा जल्लोष आपण बघताय. नेमकी काय प्रतिक्रिया, काय वातावरण दिसतंय नाशिकमध्ये? नाशिक जिल्हा हा पूर्णपणे मोदीमय आहे, महायुतीच्या बाजूने आहे. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त झालेला जिल्हा आहे, त्यामुळे नाशिकची जागा आणि दिंडोरीची जागा दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येतील. शेवटच्या मिनिटापर्यंत नाशिकच्या जागेवरनं खलबतं सुरू होते, खरं तर उशीर झाला, त्याचा कुठे फटका बसेल असं वाटतंय का? उशीर कुठे, फॉर्म भरायच्या आधीच आम्ही घोषित केलं आहे की नाही, त्यामुळे उशीर काही नाही आहे. आणि आम्ही 24/7 तयार होतो, तिन्ही पक्ष तयार होतो, त्यामुळे आता शिवसेनेला मिळाली आहे. आता भाजप, राष्ट्रवादी आणि इतर सगळे मित्रपक्ष आपली सगळी ताकद ही शिवसेनेच्या पाठीशी उभी करतो. देवेंद्रजी, शरद पवार आज असं म्हटले आहेत की 5 टप्प्यांमध्ये निवडणुका घ्याव्या लागतायत, 5-5 वेळेला मोदींना प्रचार करता यावा, भाजपचं वातावरण कमी आहे, वाईट आहे, म्हणून हा सगळा प्रयत्न चालू आहे. असं आहे, आमच्या नेत्याला ऐकायला लोक येतात, त्यामुळे आम्ही त्यांना बोलवतो. लोकांना मोदीजी हवे आहेत म्हणून मोदीजींना आम्ही बोलवतो. आता त्यांच्या पोटात दुखाचं काय कारण आहे? देवेंद्रजी, एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या पद्धतीचं वातावरण आता नाशिकमध्ये बघायला मिळतं आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल? उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागा आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. मोदीजींची सभा नाशिकमध्ये होती आहे, यासोबतच राज ठाकरेंच्या सभेचा देखील प्रयत्न असणार आहे का? राज ठाकरे आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारा एक समुदाय या ठिकाणी आहे, त्यामुळे जिथे जिथे आवश्यकता आहे किंवा जिथे जिथे लोकांची मागणी आहे तिथे तिथे राज ठाकरेंनी आम्ही बोलू. कांद्याचा प्रश्न जो आहे तो मधल्या काळात चर्चेत आला होता, त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट या जिल्ह्यात होईल? नाही, निश्चितपणे प्रश्न कांद्याचा महत्त्वाचाच आहे. सरकारने आता निर्यातीत बऱ्याच शिथिलता आणलेल्या आहेत, अजून काही शिथिलता अपेक्षित आहे, त्यामुळे कांद्याचा प्रश्न सुटेल. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा, अधिकारी TV9 मराठी.